बटाट्याची भजी बघा झाली तयार. तर कसा वाटला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद. नमस्कार, मी सविता पाटील, महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बटाट्याची भजी बनवणार आहे. तर बघू शकता तुम्ही, मी इथं 2 बटाटे घेतले होते आणि त्याच्याशी बारीक बारीक असे काप करून घेतलेले आहेत बघा असे. तर चला आता आपण पीठ भिजून घेऊ. आता आपण इथं पीठ घेऊ, बेसन पीठ. मी अंदाजे घेणार आहे पीठ, त्याच्यात थोडंसं तिखट तिखट मी कमी घालणार आहे. थोडंसं हळद पावडर, थोडंसं खायचा सोडा आणि चवीनुसार मीठ. आता आपण थोडं थोडं पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बेसन पीठ. खूप छान लागते बटाट्याची भजी. तुम्ही सुद्धा घरी करून बघा. मस्त अशी कुरकुरीत करायची आहे. तर बघा मस्त भिजलं गेलेलं आहे बेसन पीठ. आता आपण गॅसवरती तेल ठेवलेलं आहे गरम करायला. बघा मी इकडे तेल गरम करायला ठेवलं होतं अगोदरच. आता आपण त्याच्यामध्ये एक एक बटाट्याची भजी सोडून मस्त अशा पद्धतीने एक एक भाजी सोडायची. अगोदर म्हटलं जे भाजी खाली बसेल चिरल्यावर परत ती वरती येईल मस्त. बघू शकता तुम्ही मस्त झालेली बटाट्याची भाजी. तर बघा मस्त झालेल्या आहेत भज्या. पट्टी मारून घेऊ आता आपण. कलर पण छान आलेला आहे मस्त. बघू शकता तुम्ही मस्त कलर आलेला आहे. तर मस्त झालेले आहेत. आता आपण काढून घेऊ. आता बघा कलर किती छान आलेला आहे, मस्त कलर आलेला आहे. आता आपण या काढून घेऊ. आता तेल छान असं निथरून घ्यायचं आहे. असे मस्त कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही बघू शकता. कलर पण मस्त आलेला आहे बघा. एकच नंबर झालेले आहेत मस्त कुरकुरीत. आता मी पूर्ण भजा अशाच पद्धतीने काढून घेणार आहे. पूर्ण भजी मी आता अशाच पद्धतीने पूर्ण काढून घेणार आहे. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर तुम्ही तिखट नाही पण टाकलं तरी चालेल. मुलं तर आवडीने खातील. मस्त झालेले आहेत. आता आपण पलटी करून घेऊ. 2 ते 3 मिनटं कमी गॅसवरतीच शिजून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही मस्त झालेले आहेत. आता आपण या काढून घेऊ. आता तेल छान असं निथरून घ्यायचंय.
तर बटाट्याची भजी बघा झाली तयार. तर कसा वाटला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.